सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेरमधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्माघर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. शेतकऱ्याकडे लक्ष देण्याकरता वेळ होता सरकारकडे की नाही याची खरं तर ही काळजी वाहू म्हणता जातं परत समजा, परंतु हे नेमके काळजी ह्यांना कुठल्या गोष्टीची आहे, तर शेतकऱ्याची काळजी काय मला वाटत नाही काय काळजी वाहू मंत्र्यांना दिसत, कारण की अजून लवकरात लवकर खरं भरीव मदत खरं 10,000 कोटीचं सांगितलं, परंतु दादांनी सांगितल्याप्रमाणे 10,000 कोटीमध्ये काय होणार नाही, 25-30 हजार कोटीचा खरं हा विषय आहे, कारण की याची गांभीर्य याची दाहकता ही ग्राउंडवर गेल्याशिवाय कळत नाही, आणि ग्राउंडवरती गेल्यामुळे याचं दाहकता याचं गांभीर्य आम्हाला खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आपण या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी घाटा खालून सुरुवात करणार का घाटाच्या वरून सुरुवात करणार? खालून वरून मला काही कळत नाही, एकच मतदारसंघ आहे काय मतदारसंघ, परंतु वरती जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. विधानसभेत विशेषतः घाटा खाली आणि घाटावर हा प्रश्न सातत्याने येत राहिला, अगदी मतदानाच्या काळात व त्याही नंतर. नाही नाही असं काय, घाट हा एक फक्त माझ्या दृष्टीने भौगोलिक विषय आहे, हा तसं काय विषय नाही, काय खालचा वरचा असं काय भेदभाव माझ्याकडे राहणार नाही, बघायला सक्षम आहेत ज्या गोष्टीत मी तिथं टी व्ही बघितला नाही काय नाही, जी माझी सगळी सत्ताधारी पक्षात बसायची तयारी, विरोधी पक्षात बसायची, ज्या गोष्टीत आपलं लक्ष घालून काय होणार नाही तिथं उगाच लक्ष घालण्यापेक्षा इथं लोकांत जाणं, मी आल्यापासून जवळपास एकही दिवस असं नाही की मी प्रत्येक बारीक गोष्टीत लोकांना धावून जाणं, लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता इथं, त्यामुळे वरती काय होतं मला काय आयडिया नाही, पण काल मात्र जरा टी व्ही बघितलं जरा बरं वाटलं काल संध्याकाळी की जे आम्ही इथं खाली गेलो तेच वरती होईल असं चिन्ह मला दिसायला लागले सर. नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकदम म्हणजे सगळे बाकीचे कुणी जयपूरला गेलेले आहेत, पण आम्ही मात्र एकदम मतदारसंघामध्ये व्यवस्थित कामांमध्ये मशगूल आहोत आम्ही एकदम. उलट मला अजितदादांचा परवा फोन आला, मला वाटतं कुठं मी असताना पाथर्डी दत्ताचं सिंग कुठंतरी, हां तिथं असताना मला काल का परवाच मला वाटतं दादांचा फोन आला, मी पण गाडी थांबवलेलं म्हटलं आता फोन आला म्हणलं काय बोलवलं काय, तर त्यांनी मला विचारलं की पंचनामे व्यवस्थित चालू आहेत का, कुठं काय अडचणी आहेत का, मी म्हटलं दादा नाही म्हटलं मीच मिटिंगा वगैरे सगळ्या घेतोय, वाटलं तर मी तुम्हाला 100% सांगेल, मला अजित पवारांचा पंचनामे व्यवस्थित चालू आहेत का हे विचारण्याकरता फोन आला, म्हणजे इतकं बारीक लक्ष त्यांचं देखील या गोष्टीकडे आहे. नाही कुठले आदेश बिदेश नाही, आम्ही आदेश नाही, आमचं शेवटीचं रक्तातच आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावर धावून जाणं, त्याच्याकरता आदेशाची वाट बघत नाही काय विषय काय. आता माझा जो पाथर्डी तालुक्यातला दौरा झाला तिथं मिरी तिसगाव प्रादेशिक योजनेचा विषय झाला, त्याच्या संदर्भात मीटिंग घेतल्या. आता बुऱ्हाणनगर आणि 40 गावची जी योजना आहे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, त्या संदर्भात देखील लवकरच आढावा बैठक त्याची करणार आहोत. मिरी तिसगाव योजनेच्या संदर्भात मी प्राथमिक बैठक घेतली, अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना केलेल्या आहेत, परत एकदा नंतर सविस्तर आकडेवारी मी अत्यंत खोलात जाऊन आकडेवारीत जाऊन ज्या बैठकी घेतल्या त्या उगाच फार्स करण्याकरता घेतलेल्या नाहीत, अत्यंत खोलात जाऊन त्यांना मी तिथं लूप होल्स कुठे आहेत मीच सांगितलेले आहेत, आणि पुढच्या मिटिंगला परत आकडेवारी घेऊन ती योजना प्रादेशिक योजना व्यवस्थित चालण्याकरता नेमके कुठे आपल्याला शासनाचे पैसे लावावे लागतील इतक्या बारकाईने जाऊन, आणि ही देखील ह्या देखील योजनेचा आता नगर तालुक्याचा दौरा माझा चालू झालेला आहे, तर इथलं देखील तशाच पद्धतीनं अवलोकन करण्यात येईल. वेगळीच परिस्थिती आहे, आजही काही गावांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी गरज आहे, या 8-15 दिवसात परतीच्या पावसामुळे थोडाफार कूपनलिकेला पाणी आल्यामुळे थोडंसं पाणी भेटणं थोडासा मार्गी लागला, परंतु पिण्याच्या पाण्याची भयानक अवस्था आजही पिंपळगाव माळीमध्ये अगदी परतीच्या पावसानं 45% जर काम करत. माझं काय म्हणणं आहे हे किती स्पीडनी होतात यापेक्षा माझी प्राथमिकता आहे ते किती अचूक होतात याला जास्त प्रत भले, परंतु कोणी सुटला नाही पाहिजे शेतकरी याच्यावर माझा जास्त भर आहे. आता जवळपास राहुरी नगर पाथर्डी बऱ्यापैकी आता काम उरकत आलेलं आहे, 2-3 दिवसात जवळपास उरकतील अशा प्रकारचा विषय आहे. 70% झालेलं आहे या संदर्भात. आता काय झालं, माझा आभार दौरा हा आता पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चालू होता संपलेला आहे, तिथल्या
पाण्याचा आणि वांबोरीचारीचा विषय खूप महत्त्वाचा असल्याकारण मी माझं बऱ्याचशा मीटिंग हे इरिगेशन पाणी पुरवठा यांच्या झाल्यात. आता मात्र PWD असेल, कारण बरेचसे रस्ते असे आहेत की जे 6-6 महिने झालेले आहेत बांधून आणि ते त्याचं फुटलेले आहेत, म्हणजे 6 महिने झाले का 15 वर्षापूर्वी बांधले अशा प्रकारचा विषय. तर PWD च्या अधिकाऱ्यांची देखील भेटी घेऊन मी संबंधित ठेकेदारावर नोटिसा काढा, भानगडी करा, हे 100%, कारण की हा जनतेचा पैसा आहे. जनता रस्ते हे वारंवार होत नाहीत, एक तर रस्त्याची दुर्दशा अशी आहे आणि झालेले रस्ते जर असे 6-6 महिन्यात निकामी होणार असतील तर त्याचा अत्यंत गांभीर्याने मी विचार त्याच्यामध्ये घेणार आहे. कोणालाही त्याच्यामध्ये मोकळं सोडलं जाणार नाही. पाथर्डी तालुक्यातल्या वांबोरीचारीचा विषय असेल, पिण्याचा विषय असेल, राहुरी तालुक्यातले विषय, इथं सर्वात मोठा विषय होता की इथल्या लोकांचा श्वास मोकळा करण्याचाच विषय मोठा होता. इथलं तर कायदा सुव्यवस्थेचा विषय इथं सर्वात जास्त मोठा विषय कुठला असेल तर तो कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, सर्वात मोठा विषय, आणि तो विषय अत्यंत प्रभावीपणे आपण हाताळणार आहोत. की आपली एनर्जी जी आहे, लोकप्रतिनिधीची जी एनर्जी आहे काम करण्याची, ती लोकांना कुठल्या ह्याच्यात अडकवण्यामध्ये, ह्याच्यामध्ये भेद बघण्यामध्ये, ह्याच्यामध्ये न बघता कामं करण्यामध्ये इथं एनर्जी घालवली तरी 100% इथलं जनतेला वेगळा विकास बघायला मिळणार. तेच माझं तेच म्हणणं आहे की हे पीक विमाचा जो फार्स आहे मोठ्या प्रमाणात जाहिरात केली गेलेली आहे की शेतकऱ्यासाठी आहे का विमा कंपनीसाठी आहे, हा मोठा संशोधनाचा विषय आहेच मुळात खरंच सर. परंतु आता बारकाईनं त्यांचे अटी शर्तीमध्ये कसे लोक जास्तीत जास्त बसतील या संदर्भात मी कृषी अधिकाऱ्यांना व्यवस्थित सूचना केलेल्या आहेत. पण शासनाचे प्रतिनिधी आहोत, पीक विमा कंपनीचं मुळातच हे धोरणच शासनाचं चुकलेलं आहे पीक विम्याचं एकंदरीत साधारणपणे. म्हणजे इतकी तकलादूर सगळी यंत्रणा आहे ते पीक विमा कंपनीची की त्याच्यावरती मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगळा तो संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी पीक विमा आहे का ते पीक विमा कंपनीचे पोट भरण्याकरता विमा आहे, हा मोठा खूप संशोधनाचा विषय. त्याच्यावर विधानसभेमध्ये आपण विषय मी घेणार आहे. त्याच्यावरती पीक विम्याबद्दल आपल्याला वेगळीच पत्रकार परिषद घ्यावी लागेल. म्हणजे हे आता शासनाचे काय धोरणं आहेत हे आता वेगळा तो मोठा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी पीक विमा काढलेत आणि पीक विमा कंपनीने फक्त एक माणूस अख्ख्या तालुक्यासाठी दिलेला आहे, त्याची पण परमनंट नेमणूक नाही आहे. मला वाटत नाही त्याच्याकडे नेमणुकीचं पत्र आहे की नाही, त्याचंही मला माहीत नाही काय. आणि आता तो तर मोठा गोंधळाचा, तो खूप मोठा संशोधनाचा विषय आहे पीक विमा कंपनीचा. तर तू मी राहुरीला देखील ह्या आज तर खूप पण राहुरीलाच इथले कृषी अधिकारी बोलून घेऊन पीक विमा कंपनीचे आधी माणसाबरोबर मीटिंग घेतली होती आणि त्यांना ज्या काय मला सूचना द्यायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून त्याचाही जास्तीत जास्त भाग लोकांना नुकसान भरपाई मिळावी, त्यासाठी मला जे सांगायचं ते व्यवस्थित कानुगडणी माझी झालेली आहे त्यांची. आणि ज्यांचे पीक विमा नाहीत किंवा असेल परंतु काही त्रुटी असेल तर त्यांच्या देखील या शासकीय ह्याच्यातनं व्हायला पाहिजे अशा सूचना आहेत. शेरी चिकलटण परिसरामध्ये अतिवृष्टीने काही बंधारे वाहून गेले होते, तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तिथं मी स्वतः जाऊन बघून आलो, तर मी राहुरी तालुक्याचा विषय काढला म्हणून सांगतो. तर जिल्हाधिकारी साहेबांशी देखील मी समक्ष बोललो, NDRF SDRFमध्ये निधी देण्यासंदर्भात फोनवर बोललो, पत्र देऊन देखील त्यांना विनंती केली की लवकरात लवकर ही मदत द्यावी. आणि आता हे पंचनाम्याचा विषय आता सरकारच आता काय खरं लवकर बनत नाही आहे, किंवा आम्हालाही असं झालं की कधी तिथं जाऊन एकदा ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडतो मलाही. पण आता काय अजून सरकार बनण्यावरती थोडा विषय, परंतु जिल्हाधिकारी साहेबांशी देखील माझं बोलणं चालू आहे की लवकरात लवकर ह्या मदतीचं झालं पाहिजे. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या अंडर येत असलेल्या गावांमध्ये मी स्वतः जाऊन देखील काही ठिकाणी गाठीभेटी दिल्या आणि पंचनामे जे चालू आहेत त्याचा एक आढावा घेण्याकरता आज इथं तहसीलदार साहेब असतील, BDO काय आजारी आहेत आणि कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. ज्या ज्या काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, ज्या पंचनाम्यामध्ये काही गोष्टी जरा काही त्रुटी आढळून आल्या असतील त्यावर या ठिकाणी चर्चा झाली, त्यातही सुधारून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि काही काही ठिकाणी महसूलच्या अधिकाऱ्यांकडून जर काही तांत्रिक बाबी योग्य झाल्या नसतील तर कृषीचे देखील माणसं पंचनाम्यामध्ये आहेत, त्यांना योग्य त्या सूचना देऊन बऱ्याचदा एखाद्या पिकाचं नुकसान झालेलं महसूलच्या अधिकाऱ्याला जर कळालं तर कृषीच्या माणसांनी त्या ठिकाणी अधिक जास्त खोलांमध्ये लक्ष घालून कुठलाही शेतकरी या पंचनाम्याच्या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी आजची खरं बैठक आहे. आणि जे काही आता आकडेवारी आहे त्या बऱ्यापैकी पंचनाम्याचं काम उरकत आलेलं आहे. ज्या ज्या मोठ्या गावामध्ये जिथं पंचनाम्याचं काम मागं राहिलं असेल, तिथे उरलेल्या गावात जिथं काम उरकलेलं आहे तिथले अधिकारी त्या मोठ्या गावात जाऊन तिथलं देखील पंचनाम्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि प्रत्येक शेतकऱ्याला, नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला
त्याचा पंचनामा होईल याची काळजी घेण्याचे निर्देश आज या ठिकाणी दिलेले गेलेले आहेत.